हॅलो एव्हरीवन, माझं नाव सविता गर्जे. नुकत्याच लागलेल्या एमपीएससीच्या निकालामध्ये माझी नियुक्ती ही डीवायएसपी एसीपी ह्या पदी झालेली आहे. माझं शालेय शिक्षण आणि ग्रॅज्युएशन सुद्धा मुंबईमधनं झालेलं आहे. जरी शिक्षण मुंबईमधून झालंय तरी पण करिअर गायडन्स नावाची गोष्ट ही इथे पण नव्हतीच. दहावीनंतर काय करायचं, कॉमर्स, आर्ट्स, सायन्स काहीच आयडिया नव्हती. तिथे गेलो काय सब्जेक्ट असतात, काय आपल्याला आवडेल का नक्की, हे काहीच माहिती नव्हतं. सगळेजण सायन्स घेतात, सायन्समध्ये बऱ्यापैकी स्कोप आहे हे सगळ्यांनी सांगितलं, त्याच्यामुळे सायन्स घेतलं. 11वी 12वी सायन्स केलं, 12वीनंतर काय, हा परत मोठा आव असून असलेला प्रश्न होता माझ्यासमोर. सीईटीची एक्झाम दिली होती पण सीईटीचे मार्क्स हे मेडिकलला जाण्याइतके जास्त नव्हते आणि मला रिपीट सीईटी करायची नव्हती, कारण की नव्हतं, भीती वाटत होती सगळ्या गोष्टींची, परत मार्क्स मिळतील की नाही, वर्ष वाया जाईल आणि ह्या सर्व गोष्टी. त्यामुळे मी फार्मसी मध्ये ऍडमिशन घेण्याचं ठरवलं. मी बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी सांताक्रूज इथे ऍडमिशन घेतलं. 2016ची मी पासआउट आहे. त्यानंतर कॉलेज प्लेसमेंट थ्रू मला ऍस्ट्राझेनिका युके बेस्ड कंपनीमध्ये जॉब सुद्धा मिळाला, पण तो जॉब काही मनात रुचला नाही. मला काहीतरी वेगळं करायचंय ह्या विचाराने मी यूपीएससी करायला स्टार्ट केलं. 2017 साली मी पुण्यामध्ये आले आणि यूपीएससीचा सगळ्यांचा प्रवास जसा चालू होतो तसाच माझा सुद्धा झाला. क्लासेस लावले, रूम केली, पुस्तकं घेतले, ऑल सेट, आता आपल्याला यूपीएससी करायचं ह्या विचाराने चालू झाली जर्नी. 2017 सालचा अटेम्प्ट दिला, प्री निघाली नाही, त्याच्यामुळे डोळे उघडले. पहिलं आपल्या प्रीच निघाली नाही तर आपलं काही होऊ शकत नाही, त्याच्यामुळे आपण दुसराही गोष्टी ट्राय केल्या पाहिजे म्हणून मी 2019 साली एमपीएससीचा फॉर्म भरला आणि आपल्याला हा अटेम्प्ट खूप चांगला द्यायचा आहे हा डिसिजन घेतला. 2019 सालची प्री ही 17 फेब्रुवारी रोजी होती. त्यानंतर मेन्स ही जुलै महिन्यात होती. मेन्स झाल्यानंतर मेन्सचा रिझल्ट खूप उशिरा लागला आमचा. साधारणपणे जानेवारी 2020 साली आमचा इंटरव्ह्यूचा रिझल्ट लागला. त्या दरम्यानच्या 6 महिन्यात करायचं काय हा मोठा प्रश्न होता. यूपीएससी देऊ शकत नव्हते कारण की त्याची प्री दिली नव्हती मी. पुढचा अटेम्प्ट हा जूनमध्ये होता, त्यामुळे करायचं काय. त्यावर ठरवलं की बाकीच्या एक्झाम आपण द्यायच्या, कंबाईनची एक्झाम, बाकी सेंट्रलच्या एक्झाम द्यायच्या. तेव्हा मी सेंट्रल आर्म पोलीस फोर्सची असिस्टंट कमांडरची एक्झाम दिली, पीएसआयची एक्झाम दिली, एक्साईज कंबाईनची एक्झाम दिली आणि ह्या सर्व एक्झाम मी क्वालिफाय झाले. त्याच्यानंतर पुढे जाऊन मेन्स पण क्वालिफाय झाले मी. आणि मला वाटतं ह्या कंटिन्युएशनमध्ये मी ज्या एक्झाम पास झाले, एमपीएससीची प्री, मेन्स, नंतर सीएपीएफ, पीएसआय, एक्साईज, हे याच्यामुळे झालं की माझा जीएस हा सब्जेक्ट खूप स्ट्रॉंग आहे. जीएस हा सब्जेक्ट स्ट्रॉंग असल्यामुळे मला पूर्ण जीएस परत कधीच वाचावं लागला नाही. कोणत्याच एक्झामला मी पूर्ण पुस्तक परत कधीच वाचले असं मला आठवत नाहीये. मी फक्त त्याच्यामध्ये ऍडिशन करत गेले ज्या गोष्टी एक्स्ट्रा आहेत, जसं पीएसआयमध्ये काही लॉ, एक्साईजमध्ये लॉ, सीएपीएफमध्ये एसेचं, ह्या गोष्टी मी फक्त त्याची प्रॅक्टिस करत गेले. त्याच्यामुळे ह्या कंटिन्युएशनमध्ये एक्झाम पास होत गेली. पहिले 1.5 वर्ष जेव्हा मी प्रिपरेशन चालू केलं तो टाईम खूप क्रुशियल असतो. आपण जेव्हा प्रिपरेशन स्टार्ट करतो त्यामध्ये आपण आपला स्ट्रॉंग पॉईंट ओळखला पाहिजे की आपला हात कशात जमू शकतो आणि व्यवस्थित आपण त्याला प्रिपेअर करू शकतो. तो पॉईंट मला माहिती होता की माझा जीएस आहे म्हणून. मला सीसॅट तेवढं जमत नाही, मला गणित येत नाही, त्याच्यामुळे मी जीएसवरती फोकस केला जास्त. म्हणजे माझं सांगण्याचा अर्थ हा आहे की प्रत्येकाने आपला स्ट्रॉंग पॉईंट जाणून घ्यावा, स्ट्रॉंग पॉईंट काय असावा, त्या दमवरती तुम्ही एक्झाम पास होऊ शकता आणि त्याच्यामध्ये खूप प्रॅक्टिस करावी की जेणेकरून तुमचा त्याच्यामध्ये कमीत कमी मार्क्स वजा व्हावेत. आता तुम्ही विचार करताल की जीएस एवढं स्ट्रॉंग करावं कसं, कशा गोष्टी सगळ्या लक्षात ठेवाव्यात, हिस्ट्री, ज्योग्राफी, इकॉनॉमी, करंट अफेअर, एवढा सगळा सिलॅबस आहे त्याचा, स्ट्रॉंग करावा तरी कसा. तर तिथे मला एक गोष्ट शेअर करावीशी वाटते जी मी माझ्या प्रिपरेशनच्या टायमाला वापरली. म्हणजे सगळेजणच म्हणतात हे आपण चालता बोलता अभ्यास केला पाहिजे, प्रत्येक क्षणी तो अभ्यास मनामध्ये भिंगला पाहिजे असं आपण म्हणतो. तर चालता बोलता अभ्यास करणं म्हणजे कसं करायचं, नक्की पुस्तक घेऊन वाचत बसायचं रस्त्यानं चहा पिताना जाताना की अजून काही करायचं. मी माझ्या प्रिपरेशनच्या टायमाला काय केलं हे मी इथे नक्की शेअर करेल. मी मोबाईलमध्ये 2-3 ॲप डाउनलोड केले. एक तर इन्साईट आयएसआ हा ॲप डाउनलोड केला आणि सेकंड ग्रेड अप हा ॲप डाउनलोड केला. ह्या ॲपमध्ये मी चालता बोलता क्वेश्चन सॉल्व करत गेले. इन्साईटच्या ॲपवरती मला करंट अफेअर्सचे क्वेश्चन असायचे,
प्रत्येक टॉपिकचे करंट अफेअर्सचे क्वेश्चन, स्टॅटिकचे क्वेश्चन मला त्याच्यावरती मिळायचे. ग्रेडअपवरती मी पण तेच क्वेश्चन सॉल्व्ह करत गेले. चालता बोलता आपण ते क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. त्याच्याखाली चुकलं तर लगेच डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, आपण स्क्रीनशॉट काढून तो सेव्ह करू शकतो, नंतर मेमराईज करू शकतो. ह्या गोष्टी आपण चालता बोलता करू शकतो, ना की एखादा पॉईंट आपण पानावरती लिहून आणलाय आणि तो चालत चालत आपण वाचतो. इट्स नॉट पॉसिबल इन रिअल लाईफ. हे पॉसिबल आहे. आपल्या सर्वांच्या हातात मोबाईल आहे ना, आपण त्याचा खूप चांगला वापर करू शकतो. एखादं PDF बनवू शकतो स्क्रीनशॉटचं आपण. सेकंड, माझा जेव्हा इंटरव्ह्यू होता 19 मार्च 2020 रोजी, त्याच्या आधी मी आणि माझा फ्रेंड प्रमोद वडवकर यांनी इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करायचं कसं. माझा हा पहिलाच अटेम्प्ट होता, सगळ्या गोष्टी नवीन होत्या, सर्व करायचं होतं. तर आम्ही दररोज एक टॉपिक घ्यायचो. प्रमोद हा दररोज 50 क्वेश्चन काढून आणायचा आणि मग दररोज ते 50 क्वेश्चन दिवसभरात झाले पाहिजे हे आमचं एम असायचं. तो मला सकाळच्या चहाच्या नाश्त्याच्या टायमाला, दुपारच्या चहाच्या टायमाला, जेवणाच्या टायमाला ते एक एक प्रश्न विचारत जायचा. ते चुकलेले प्रश्न आम्ही रात्री 11 नंतर बसून अनालाइज करायचो की याचा प्रश्नाचं उत्तर हे असं पाहिजे. म्हणजे तो जो टाईम होता तो आम्ही क्वेश्चन आन्सर विचारण्यात घालवला. क्वेश्चन आन्सर कसं असावं हे मी लोकांना विचारलं. तर ह्या मेथड्स तुम्ही पण वापरू शकता. ऍप्स डाउनलोड करा मोबाईलमध्ये आणि अजून तुमच्या पण काही मेथड्स असतील त्या पण लोकांपर्यंत शेअर करा. हा झाला. याच्यामुळे काय झालं, माझा GS हा खूप स्ट्रॉंग होत गेला. जसं पॉलिटी आहे, पॉलिटीचे सारखे मी तेच क्वेश्चन सॉल्व्ह करते तर मी पुस्तक जाऊन का वाचू. पॉईंट आहे, याच्यामुळे GS स्ट्रॉंग झालं. दुसरं पॉईंट असा आहे की मी व्हिडिओचा खूप चांगला वापर केला. व्हिडिओ म्हणजे स्टडी IQ वरचे करंट अफेअर्सचे व्हिडिओ, अनअकॅडमीचे स्टॅटिकचे पॉईंट. अनअकॅडमीवरून नक्कीच तुम्ही एन्शियंट अँड मेडिओल इंडिया करू शकता. खूप सुंदर लेक्चर आहेत. NCERTचे सर्व पुस्तकं कव्हर केले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जर पुस्तकं वाचून कळत नसेल तर हे लेक्चर तुम्ही नक्कीच बघू शकता. नंतर अजून एक म्हणजे जेव्हा मेन्स चालू होती, मेन्सचं प्रिपरेशन चालू होते, माझ्याकडे टाईम खूप कमी होता. माझा पहिलाच अटेम्प्ट होता, त्याच्या आधी मी मेन्सचं काही एक केलं नव्हतं. त्याच्यामुळे मला मोजक्या रिसोर्सेसमध्ये मला चांगला आउटपुट पाहिजे होता. त्याच्यामुळे मी माझे रिसोर्सेस डिफाईन केले. आता इंग्लिश मराठीची वोकॅबलरी आपल्याला तर माहिती आहे, खूप चांगल्या मार्काला असते ना. आपण त्याच्यामध्ये स्कोर केला तर नक्कीच आपल्याला फायदा होतो. तर सगळ्यांमध्ये हा एक प्रश्न असतो की ती वोकॅबलरी करायची कशी, केव्हा करायची, टाईम किती द्यायचा, ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर मी त्याच्यासाठी एक सिम्पल केलं. अनअकॅडमीवरून सगळे व्हिडिओ डाउनलोड केले वोकॅबलरीचे, इंग्लिशचे स्पेशली डाउनलोड केले. जेवताना ते व्हिडिओ चालू करायचे, इयरफोन कानात टाकायचे आणि फक्त ऐकायचं. आणि एक व्हिडिओ जर तुम्ही 10 वेळा ऐकताय तर नक्कीच तुम्हाला त्याच्यातलं 70% तरी लक्षात राहील. आणि रूमवरती जाताना, लायब्ररीतून रूममध्ये जाताना परत तेच हेडफोन कानात आणि चालायचं. ह्या गोष्टी केल्यामुळे माझा जो टाईम होता तो खूप सेव्ह झाला. त्या जागी मी दुसऱ्या गोष्टी केल्या. हे झालं सर्व. तुम्ही GS कसं स्ट्रॉंग करू शकता तुमचं. दुसरं CSAT मध्ये स्पेशल मी माझ्याबद्दल सांगेल, बाकीच्याबद्दल मला माहिती नाहीये. मला गणित जमत नाही, त्याच्यामुळे मी जास्त फोकस केला की पॅसेजमध्ये कसं बरोबर सगळे क्वेश्चन आणता येतील. पॅसेजचे क्वेश्चन चुकले नाही पाहिजे, कारण की आपल्याला गणित येत नाही. तिथे जर मार खाल्ला पॅसेजमध्ये तर काहीच मार्क्स नाही मिळणार. त्याच्यामुळे मी चालू केलं की लोकमतचे पेपर व्यवस्थित वाचायचे. पॅरेग्राफ एकाच रिडिंगमध्ये व्यवस्थित वाचन झालं पाहिजे. आपण पेपर सर्वच वाचतो मान्य, पण आपण पेपर त्या दृष्टिकोनातून वाचत नाही की आपल्याला पॅसेज सॉल्व्ह करायचे. आपण फक्त न्यूज बघायची ह्या दृष्टिकोनातून पेपर वाचतो. त्याच्यामुळे त्याचा फायदा आपल्याला पॅसेजमध्ये होत नाही. मी पेपर याच्यासाठी वाचायचे की मला पॅसेज सॉल्व्ह करायचे. त्याच्यामुळे झालं असं की माझी रिडिंग फास्ट होते. एका पॅसेजची रिडिंगमध्ये जरी तुमचे 2-3 मिनिटं वाचले तर ऑब्व्हियसली तुमचा ओव्हरऑल पेपरमध्ये खूप चांगला टाईम वाचेल, तुमचं आकलन शक्ती वाढेल. जसं पियुष सर नेहमी म्हणतात की त्यांची ही स्ट्रॅटजी आहे की पेपर वाचायचा टाईम लावून त्याच्यानंतर टाईम लावून त्याच्यातले 10 पॉईंट न बघता लिहून काढायचे. त्याच्यामुळे ब्रेनला एक हे मिळते, ट्रेनिंग मिळते की तुम्ही एकाच रिडिंगमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे तुम्ही पॅसेजसाठी वापरू शकता. आणि पॅसेजची प्रॅक्टिस केली पाहिजे. मार्केटमध्ये खूप असे सोर्सेस अवेलेबल आहेत की याच्यामध्ये पॅसेज आहेत, क्वेश्चन आहेत, ते तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आपण पॅसेजवरती तेवढं लक्ष देत नाही, कारण की असं वाटतं ते होऊन जातं, फक्त क्वेश्चन शोधायचे तर आहेत त्याच्यामध्ये. पण नाही, हे खरं नाही आहे. पॅसेजची प्रॅक्टिस खरंच खूप करावी लागते. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस गणिताची करता तेवढीच प्रॅक्टिस इथे करावी लागते. त्याच्याशिवाय मार्क्स मिळत नाही. आणि हा पोर्शन 125 मार्काला आहे, म्हणजे ह्यूज.
125 पैकी जर तुम्हाला 100 मिळाले तर तुम्ही किती पुढे जाल हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे पॅसेज सोपा आहे, कम्पॅरिटिव्हली कमी टाइम द्यावा लागतोय. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की पॅसेजवरती तुम्ही फोकस करावा. आपला हा एमपीएससीचा पूर्ण प्री मेन्स हे दोन्ही पण ऑब्जेक्टिव्ह टाईपचं असतं. जर एक पेपर सोडला तर बाकी सगळं ऑब्जेक्टिव्ह आहे. त्याच्यामुळे ऑब्जेक्टिव्हची प्रॅक्टिस होणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर प्रॅक्टिस करायची कशी, कुठून करायची, फक्त का वाचत बसायचं, हा एक प्रश्न असतो नेहमी. फक्त वाचल्यामुळे कधी तुमचा अभ्यास होणार नाही. तुम्ही कितीही जरी वाचलं तरी पेपर हा तुमच्या वाचन जे नाही केलं त्याच्यातूनच येणार आहे. हे जग जाहीर आहे. आणि त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायला पाहिजे. मुलं टेस्ट सिरीज लावायला थोडी हलगर्जीपणा करतात, पण माझं हे सजेशन आहे की प्रीची पण टेस्ट सिरीज लावावी, मेन्सची पण टेस्ट सिरीज लावावी, आणि ती सर्व मनापासून व्यवस्थित सिन्सिअरपणे करावी. त्याच्यामुळे खूप सारे क्वेश्चन आपल्या हाताखालून जातो आणि जेव्हा आपण एक्झामला बसतो तेव्हा आपल्याला नॉर्मल टेस्ट सिरीज सॉल्व केल्यासारखंच वाटतं. ते प्रेशर कमी होतो, प्रेशर कमी झाल्यामुळे आपण इझिली सर्व गोष्टी सॉल्व्ह करू शकतो, चुका कमी होतात. हे सगळं एक प्रॅक्टिसचा भाग आहे. क्वेश्चन पेपर अनालिसिस आपण व्यवस्थित केलं पाहिजे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कसे विचारलेत, कुठून विचारलेत, करंट अफेअर असेल तर बाबा याचं काय कनेक्शन होतं त्यावर्षी ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या बेसवरती ह्या वर्षीचे करंट अफेअर आपण वाचले पाहिजेत. ह्या सर्व गोष्टी प्रॅक्टिस थ्रू डेव्हलप्ड होतात, ना की फक्त वाचून डेव्हलप्ड होतात. तुम्ही 10 पुस्तकं वाचणं आणि इकडे 10 पेपर सॉल्व्ह करणं काहीच कम्पॅरिझन नाही आहे. तुम्ही एक पुस्तक वाचा आणि 10 पेपर सॉल्व्ह करा, तुम्हाला फायदा जास्त होईल. आपण कोणतीही परीक्षा देत असो, यूपीएससी, एमपीएससी, कोणतीही, त्याच्यामध्ये त्याचा सिलॅबस कॉपी जी असते ती सगळ्यात इम्पॉर्टंट असते. सिलॅबस असा तुमचा टिप ऑफ द टंग असला पाहिजे. तुम्ही झोपेतून उठला की ती सिलॅबस कॉपी तुमच्या समोर असली पाहिजे. इतक्या वेळा तो सिलॅबस तुम्ही वाचला पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला कळतं की सिलॅबसमध्ये कोणते पॉईंट आहेत, कोणते पॉईंट नाहीत. आणि तुम्ही जेव्हा पुस्तक वाचायला घेतात तेव्हा तुम्ही ते डिफाईंड करू शकता की एवढंच पाठ सिलॅबसमध्ये आहे, खालचा पाठ वाचायची गरज नाही आहे आपल्याला. त्याच्यामुळे तुमचा अननेसेसरी जो टाईम स्पेंड होतो गोष्टींमध्ये तो टाईम तुमचा वाचतो. आणि त्याच्यामुळे सिलॅबस कॉपी हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपण त्याला निग्लेक्ट करून बिलकुल जमणार नाहीये. आता मार्च महिन्यापासून आपल्या इकडे लॉकडाऊन आहे आणि भरपूर मुलं आपापल्या गावी गेले आहेत. काही तर पुस्तकं घेऊन सुद्धा गेले नाहीयेत. आणि आता आयोगाची तारीख डिक्लेअर झाली आहे. खूप अभ्यास करायचा आहे, कसा करावा, काय करावा हे काहीच कळत नाहीये. मुलांनी आपला कॉन्फिडन्स मेंटेन करावा ही पहिली सगळ्यात मोठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आपल्या हातात अजून टाईम आहे, आपण करू शकतो, हा एक कॉन्फिडन्स तुम्ही मनात ठेवा. अजिबात डगमगू नका. आणि याच्यामध्ये जेवढे जास्तीत जास्त तुम्हाला प्रश्न सोडवता येतील तेवढे प्रश्न तुम्ही सोडवा. मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर सोडवा, तुम्ही लावल्या टेस्ट सिरीजच्या क्लासेसचे पेपर सोडवा. वेगवेगळ्या चॅनल्सवरती, वेगवेगळ्या ॲप्सवरती डेली क्वेश्चन टाकले जातात. काही काही टेलिग्राम चॅनल पण आहे, जसं ॲडव्हान्स यूपीएससी नावाचा चॅनल आहे, त्याच्यामध्ये डेली क्वेश्चन टाकले जातात. हे क्वेश्चनच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही डेली राहा. त्याच्यामुळे काय होईल, तुमचा तो एक कॉन्टॅक्ट तुटला नाही जाणार आणि तुम्ही त्या फ्लोमध्ये राहताल, तुमचा फ्लो तुटणार नाही. त्याच्यामुळे माइंडमध्ये ते सतत चालू राहील की हा क्वेश्चन असा सॉल्व्ह केला पाहिजे होता, तो क्वेश्चन तसा सॉल्व्ह केला पाहिजे होता. मे बी तुम्ही आता पुस्तकं वाचले नसतील भरपूर दिवस, पण त्या क्वेश्चन थ्रू त्या गोष्टी तुमच्या रिवाईज होत आहे हे लक्षात घ्या. म्हणजे क्वेश्चन सॉल्व्ह करणं म्हणजे टाईम वाया घालणं असं नाही आहे. सतत प्रॅक्टिस करत जा, हाच यशाचा मूळ मंत्र आहे. सर्वांना अजून एक प्रश्न असतो, तो म्हणजे ग्रुप डिस्कशन. ग्रुप डिस्कशन करावं का नाही करावं, चांगलं आहे का? ग्रुप डिस्कशन नक्कीच करावं मी म्हणेल. जर तुमच्याकडे त्या प्रकारचे स्टुडंट असतील, फुल्ली फोकस असतील, अभ्यास करणारे असतील, तर नक्कीच तुम्ही ग्रुप डिस्कशनला प्रेफरन्स द्यावा. पण तो कसा असावा हे पण महत्वाचं आहे. असं नाही की बसलात आणि रॅन्डम टॉपिक तुम्ही डिस्कस करताय का, एमलेस आहेत सगळ्या गोष्टी. याच्यापेक्षा एक चांगला मार्ग असा आहे की ग्रुप हा जास्तीत जास्त 4 किंवा 5 लोकांचा असावा, त्याच्यापेक्षा जास्त नाही. मग तो ग्रुप राहत नाही, ते जनरल डिस्कशन होतं. तुमचा 4-5 लोकांचा ग्रुप तुम्ही एक ग्रुप बनवू शकता व्हॉट्सअपवरती किंवा टेलिग्रामवरती. त्याच्यामध्ये तुम्ही डेली जेव्हा तुम्ही डिस्कस करणार आहात तो दिवस ठरवायचा, आठवड्यातून 2-3 वेळा जेव्हा काही असेल ते तो ठरवायचा. त्याच्यामध्ये एक टॉपिक ठरवायचा, पॉलिटीचा राष्ट्रपती, लेट कन्सिडर राष्ट्रपती हा पॉलिटीचा टॉपिक करायचा. त्याच्यामध्ये कोणी काय करायचं ह्या त्या ग्रुप चॅनलवरती डिफाईंड असलं पाहिजे की तू हे करायचं, तू हे करायचं, हे करायचं. 4 लोकांमध्ये काम डिव्हाइड करून द्यायचं.
डिवाइड केल्यानंतर ज्या दिवशी तुम्ही भेटतान तो प्रत्येक व्यक्ती त्याने काय काय काम केलं हे सांगेल, नंतर तुम्ही नोट्स एक्सचेंज कराल, त्याचं ग्रुपवरती टाकाल, अशा गोष्टी झाल्या पाहिजेत, ना की फक्त रॅन्डम चर्चा. तुमचे त्याच्यामध्ये प्रश्न पण सॉल्व झाले पाहिजेत, ना असं नाहीये की फक्त तुम्हीच दुसऱ्यांच्या प्रश्नाचे उत्तरं देतात, तुमचे पण काही प्रश्न दुसऱ्यांनी उत्तरं केले पाहिजेत त्याला, असं ग्रुप डिस्कशन असावं. त्याच्यामुळे हे पण इम्पॉर्टंट असेल. आणि जर असं होत नसेल तर ग्रुप डिस्कशन करायची काहीच गरज नाही. ग्रुप डिस्कशन झालं नाही म्हणून तुम्हाला कमी मार्क्स येणार नाहीत असं नाही. तुम्ही एकटे राहून पण अभ्यास करू शकता. मी पर्सनली कधीच ग्रुप डिस्कशनला प्रेफरन्स दिला नाही, कारण की मला ग्रुपमध्ये अभ्यास केलेला तेवढा जास्त लक्षात राहत नाही जेवढा मी एकटी अभ्यास करते, असे पण लोक असतात. त्याच्यामुळे तुमचा ग्रुप नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला काही वेगळा विचार करण्याची गरज नाही की तुमचे कमी मार्क्स होतील, इम्पॉर्टंट आहे, हे सगळे विचार काहीच करण्याची गरज नाही. तुम्ही स्वतःहून एकटे अभ्यास करू शकता. डेली अभ्यासाचं माझं रुटीन कसं होतं हे खूप जणांना माहिती करून घ्यायचं असेल. मी असं काही 5 वाजता 7 वाजता कधीच लायब्ररीत गेलं नाही. माझा नॉर्मल टाईम 8:30 मी लायब्ररीत जायचे, रात्री 11 वाजेपर्यंत अभ्यास असायचा, त्याच्यामध्ये जेवण्याचा फिरण्याचा टाईम पण असायचा. त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा कम्फर्टेबल वाटते तेव्हा तुम्ही लायब्ररीत या. असं नाही की तुम्हाला 7:00 अभ्यास चालू करायला पाहिजे. रोबोटसारखं बनू नका. तुम्ही तुमच्या गोष्टी डिफाईन करा. तुम्ही कशामध्ये कम्फर्टेबल आहात ते डिफाईन करा पहिली गोष्ट. तुम्हाला नाही 7 वाजता उठून येणं होते तर नाही येऊ दे, पण तुम्ही 9 वाजता आल्यावरती लेटन्सीला तुम्ही 9 वाजता येताय लायब्ररीमध्ये, त्याच्यानंतरचा जो टाईम आहे तो तुम्ही खूप चांगला वापरला पाहिजे. असं नाही की तुम्ही 9 वाजता येताय मग त्याच्यानंतर नाश्ता करायला जाताय, चहा प्यायला जाताय, मग त्याच्यानंतर येऊन 10 वाजता बसताय, मग लगेच 12 वाजता जेवायला जाताय, असं नाही झालं पाहिजे. तुम्ही तो टाइम प्रॉपर डिफाइन केला पाहिजे. 3-3 तासाचे स्लॉट करा. पोमोरोडो टेक्निक वापरा, ज्याच्यामध्ये 50 मिनिटं अभ्यास केल्यावरती 10 मिनिटाचं तुम्ही टाइमपास करू शकता. अशा टेक्निक वापरा जर तुम्हाला सिटिंग प्रॉपरली होत नसतील जास्त. एकाच जागेवरती तासनतास बसण्याची खरंच काही गरज नाही आहे. तुम्ही उठून इकडे तिकडे फिरून येऊ शकता, फिरता फिरता एखादा व्हिडिओ ऐकू शकता, ह्या पण गोष्टी होऊ शकतात. त्याच्यामुळे स्वतःच्या गोष्टी डिफाईन करा, ना की दुसऱ्याला ब्लाइंडली तुम्ही फॉलो करा. आठवड्यातले 6 दिवस तुम्ही अभ्यास करताय तर 7व्या दिवशी संडेला नक्कीच तुम्ही रेस्ट घ्यावी, फिरून यावं, कुठेतरी जेवायला जावं बाहेर, ह्या गोष्टी कराव्या. त्याच्यामुळे तो एक फ्लो मेंटेन राहतो, अभ्यासाचा टेम्पो मेंटेन राहतो. नाहीतर 7 ही दिवस तुम्ही सेम जर ते रुटीन करत राहिला तर कुठेतरी एक बोर्डम येतं आणि मग अभ्यास होत नाही. त्याच्यामुळे एक दिवस ठरवा ज्या दिवशी विश्रांती तुम्हाला नक्कीच घेता येईल, फिरता येईल. आता माझ्या बाबतीत मी जर सांगायचं राहिलं तर मी दररोज उठून सकाळी आम्ही पर्वतीला जायचो त्याच्यानंतर लायब्ररीत आम्ही साधारणपणे 8:30-8 वाजता यायचो. त्याच्यामुळे माझा अभ्यास कमी नाही झाला, उलट माझ्या अभ्यासात ती प्रसन्नता वाढली, त्याच्यामुळे गोष्टी माझ्या जास्त लक्षात राहिल्या. तर तुम्ही पण अशा गोष्टी डिफाईन करू शकता ज्याच्यामुळे तुमच्या अभ्यासात पॉझिटिव्ह इफेक्ट होईल. मित्रांबरोबर काही वेळ चर्चा करणं म्हणा किंवा गप्पा मारणं म्हणा, रिलेटिव्हशी फोनवरती बोलणं म्हणा, ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच करू शकता, त्याचा इफेक्ट पॉझिटिव्ह असेल. यशाच्या शिखरावरती इथे पोहोचल्यावरती असं जाणवलं की मार्गदर्शन हे खूप इम्पॉर्टंट आहे. कोणाचंही मार्गदर्शन घेला, मार्गदर्शनाशिवाय इथपर्यंतची वाट ही खूप कठीण असते. आपण भटकलं जातो इकडे तिकडे, तेव्हा मार्ग दाखवायला आपले गुरु मेंटर आपल्याला लागतात. त्याच्यामुळे प्रत्येकाने कोणाचं ना कोणाचं तरी मार्गदर्शन घ्या. त्याच्याशिवाय रॅन्डमली अभ्यास करत नका बसू. सिनियरला भेटा, त्यांच्याशी बोला, काही अडचण असेल तर त्यांच्याकडनं सॉल्व्ह करून घ्या. पण कधीच एकटं फक्त एकट्यात राहून अभ्यास करू नका. त्याच्यामुळे जर तुम्ही चुकला असाल तरी ते तुम्हाला माहिती नाही पडणार, कारण की तुम्हाला असे वाटेल की मी बरोबरच चाललो आहे, बरोबर अभ्यास करतोय, सेम पुस्तकं वाचतोय. हो, मान्य आहे तुम्ही पुस्तकं वाचताय जे इतर लोक पण वाचतात, पण काही मायन्यूट गोष्टी असतात ते खूप इम्पॉर्टंट राहतात की काय केलं पाहिजे. मी मेन्सच्या टायमाला असताना मी जसं सांगितलं माझ्याकडे टाईम खूप कमी होता आणि माझा मेन्सचा अभ्यास आधी काहीच झाला नव्हता, त्याच्यामुळे मला जे काही करायचं होतं ते ह्या 4 महिन्यात करायचं होतं. त्याच्यामुळे माझा सगळा फोकस जीएसच्या गोष्टींच्या आवरण्यात होता. ज्या वाचल्या नाही त्या वाचायच्या होत्या, रिवाईज करायच्या होत्या. त्याच्यामुळे इंग्लिश मराठीच्या एसेकडे ट्रान्सलेशनकडे माझं अजिबात लक्ष नव्हतं. तेव्हा माझ्या फ्रेंड्सने मला सांगितलं की सिनियर्सने मला सांगितलं की ह्या गोष्टी करणं इम्पॉर्टंट आहे, आठवड्यातून एक तरी पेपर सॉल्व्ह करून तो चेक करून घे, काय चुका होत्या त्या विचारून घे. आणि खरंच आज असं वाटतंय की तो जर सल्ला मला मिळाला नसता तर आज मला त्या पेपरमध्ये 61 मार्क मिळाले नसते आणि मे बी मग त्याच्यामध्ये कमी झाल्यामुळे माझी क्लास 1 ची पण पोस्ट गेली असती.
म्हणजे सांगायचा अर्थ असा की ह्या छोट्या छोट्या मार्गदर्शनामुळे खूप सारा फरक आपल्या जीवनामध्ये आपल्या प्रिपरेशनमध्ये पडतो. त्याच्यामुळे कधीच घाबरू नका. तुमच्या मनात जे काय आहे ते ओपनली तुमच्या मेंटरला बोला, सांगा, त्यांचा सल्ला घ्या आणि तो फॉलो करा. यूपीएससी किंवा एमपीएससी करणं हे खूपच चांगलं गोष्ट आहे. आपण समाजासाठी काम करण्यासाठी इथे धडपडत आहोत, पण हे करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ही खूप मोठी रिस्क आहे आणि ती रिस्क घेण्याच्या आधी तुम्हाला एक जम्पिंग पॅड पाहिजे. जसं आपण उंच उडी मारताना ते जम्पिंग पॅड असतं खाली, त्याप्रमाणे तुमचा एक बी प्लॅन तयार असला पाहिजे ज्याच्या बळावरती तुम्ही ती उंच उडी, ती रिस्क तुम्ही घेऊ शकता. तुमचं ग्रॅज्युएशन अशा प्रकारे असलं पाहिजे की जरी तुम्हाला इथे अपयश आलं तरी तुम्ही त्या ग्रॅज्युएशनच्या भरोशावरती उद्या एक जॉब करू शकता, व्यवसाय करू शकता, काही पण करू शकता. त्याच्यामुळे तुमचा प्लॅन बी हा तुमच्या ग्रॅज्युएशनला नेहमीच लिंक असला पाहिजे. त्याच्यामुळे आपण खूप चांगल्या प्रकारे, सहज प्रकारे, टेन्शन फ्री एक्झाम देऊ शकतो. नाहीतर ती एक टांगती तलवार जर सारखी असेल ना मनावरती की नाही हेच सर्व काही आहे, सर्वस्व जर मानलं आपण एमपीएससी यूपीएससीला, तो अभ्यास कुठेतरी खूप डिफिकल्ट होऊन जातो. त्याच्यामुळे प्लॅन बी नेहमीच रेडी ठेवा. त्यामुळेच मी सर्वांना हे सांगू इच्छिते की आपला स्ट्रॉंग पॉईंट ओळखा तुम्ही स्वतःतला, कोणता आहे, कोणत्यावरती तुम्ही अजून काम करून त्याच्यामध्ये चांगलं करू शकता. त्याच्यामुळे आपल्या गोष्टी, खूप साऱ्या गोष्टी सोप्या होऊन जातात. आणि कधीच विश्वास हा कमी करू नका, स्वतःवरचा विश्वास हा कमी करू नका. मी करू शकतो ह्याच एका विश्वासावरती सगळेजण इथे उतरलेले आहेत, कोणालाच काहीच माहिती नसतं. त्याच्यामुळे अभ्यास करत राहा, प्रॅक्टिस करत राहा, तुम्हाला ज्या हॉबीज आवडतात त्या पण जोपासत राहा. असं नाही की इथे आलंय म्हणजे सगळ्याच गोष्टी सोडून द्यायच्या. तुमच्या हॉबीजमधली जी तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते ती तिथे उपयोगी येते. त्याच्यामुळे ह्या पण गोष्टी करत राहा. मी अभिनव भारतचे खूप खूप आभार मानते की त्यांनी मला हा प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला मुलांशी चर्चा करण्याचा, माझे अनुभव शेअर करण्यासाठी मला त्यांनी प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला. थँक्यू सो मच. आणि मला ऐकून घेतल्याबद्दल तुमचे सर्वांचे मी खूप आभार मानते. थँक्यू व्हेरी मच.